हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। आणि आज या प्रचंड अशा महाराष्ट्राच्या महामेळाव्याला आम्हाला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले भारतीय जनता पक्षाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अध्यक्ष अमित भाई शहा महाराष्ट्र सहित संपूर्ण देशाला बदलण्याचं काम ज्यांनी हातामध्ये केलं, संपूर्ण देशामध्ये रस्ते आणि धरणं बांधून भारताला 21व्या शतकामध्ये जे नेतात ते आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी आपल्या महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे मंचावर उपस्थित आपले सर्व सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित या तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सैनिकांनो माझ्या बंधू भगिनींनो तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो। एकदा जोरदार माझ्या सोबत नारा द्या, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी। बंधु भगिनींनो भारतीय जनता पक्षाच्या 38व्या वर्धापन दिनाला आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्याला अभिवादन देखील करतो। आपण सगळे भाग्यवान आहोत, आपण भाग्यवान आहोत कारण आपल्याला भारतामध्ये जन्म मिळाला आणि भाजपमध्ये जीवन मिळालं। भारतातला जन्म आणि भाजपचं जीवन म्हणजे राष्ट्रकार्याकरता आपल्याला मिळालेली अमिट अशा प्रकारची ही संधी आहे। हा भारत देश ज्या देशाकरता आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक असं सरकार काम करतंय जे स्वप्न आम्ही बघितलं होतं, हा भारत देश जगातला सर्वोत्तम देश बनेल, हा देश विश्वगुरु बनेल, हा विश्वाला मार्गदर्शन करणारा देश बनेल। आज त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मार्गक्रमण करतोय। या महाराष्ट्रामध्ये जो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, सावरकरांचा महाराष्ट्र आहे, ज्ञानोबा तुकारामाचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हाती आज जनतेनं कमान दिली आणि गेल्या 3.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं आहे। बंधू भगिनींनो आपण कोण आहोत, आपली जातकुळी काय आहे, आपण कोणाचे या ठिकाणी अनुयायी आहोत, एकदा हा विचार करा। या स्थापना दिवसाच्या निमित्ताने त्यांची आठवण देखील केली पाहिजे। आपले आद्य पुरुष श्यामाप्रसाद मुखर्जी, देव पुरुष दीनदयाल उपाध्याय, महापुरुष अटल बिहारी वाजपेयी, लोह पुरुष लालकृष्ण अडवाणी आणि युग पुरुष नरेंद्र मोदीजी हे आपले खऱ्या अर्थानं या ठिकाणी पायिक आहेत। आणि महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी ज्यांच्यामुळे मोठी झाली, उत्तमराव पाटलांपासनं गोपीनाथराव मुंडेंपर्यंत, प्रमोद महाजनांपासनं वसंतराव भागवतापर्यंत,
वाढणे पाटलापासनं नासा फरांदेपर्यंत मानकर गुरुजींपासनं मालतीताई आणि सुमतीबाई सुकळीकरांपर्यंत ज्या ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाकरता आपल्या रक्ताचा थेंब थेंबा ठेवला, त्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या पदावर आम्ही बसलो आहे। अशा या सगळ्या लोकांना आज या ठिकाणी अभिवादन आपण करूया, आज त्यांना वंदन आपण या ठिकाणी करूया। बंधू भगिनींनो, हे जे विराट रूप दिसतंय ना, अरे ज्या भाजपला भटा ब्राह्मणाची पार्टी म्हणून एके काळी हिणवलं गेलं, आज या ठिकाणी महाराष्ट्रातला एक एक व्यक्ती उपस्थित आहे। मला सांगा, कुठल्या जातीचा व्यक्ती या ठिकाणी नाही, कुठल्या धर्माचा व्यक्ती या ठिकाणी नाही, कुठल्या समाजाचा व्यक्ती या ठिकाणी नाही। अरे भारतीय जनता पार्टी सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, या विचारानं प्रेरित होऊन काम करणारी पार्टी आहे। छत्रपती शिवरायांना ज्या प्रकारे 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना केली, आज या ठिकाणी जर आपण जनसमुदाय बघितला तर खऱ्या अर्थानं हे शिवसाम्राज्य आहे, शिवसाम्राज्य। आणि म्हणून या शिवसाम्राज्याला प्रणाम करतो। बंधू भगिनींनो, यावेळी एका व्यक्तीचं नाव अजून मी घेणार आहे, ती व्यक्ती आपल्या पक्षाची नसेल पण या ठिकाणी हिंदुत्वाचा जागर ज्यांनी उभा केला आणि भारतीय जनता पक्षासोबत या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्म ज्यांनी जागवला, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख करणं हे महत्त्वाचं आहे। त्यांनाही आम्ही या निमित्ताने खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो। 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी राजवट या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली, यांच्या घोटाळ्याची मालिका ही जर मी वाचून दाखवली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेळ जाईल आणि म्हणून ती मी वाचून दाखवत नाही। पण गेल्या 3-3.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षावर एकही आरोप हे लावू शकले नाही। पारदर्शी प्रामाणिकतेनं या महाराष्ट्रामधलं सरकार हे आम्ही या ठिकाणी चालवलं। शेवटी यांना आरोप सापडत नाही तर काय आरोप लावतात, म्हणाले 4.5 लाख रुपयाच्या उंदराच्या गोळ्या घेतल्या। अरे रे नालायकांनो, 4.5 लाख कोटी रुपयाचं या ठिकाणी भ्रष्टाचार करणारे तुम्ही, 4.5 लाख रुपयाच्या उंदराच्या गोळ्या, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी इतक्या लोकांना चहा पाजला। पवार साहेब म्हणाले आमच्या काळात एवढे लोक चहा पित नव्हते। पवार साहेब, आम्ही जे पितो तेच लोकांना पाजतो, तुमच्या पक्षाचे लोक जे पितात ते आम्हाला पाजता येत नाही, त्यामुळे जे आम्ही पितो तेच आम्ही तर लोकांना पाजतो। पण पवार साहेब एक गोष्ट लक्षात घ्या, चहावाल्याच्या नादी लागू नका। 2014 साली चहावाल्याच्या नादी लागलात, तुमची धूळधाण झाली, पुन्हा चहावाल्याच्या नादी लागलात तर तुम्ही औषधाला देखील या ठिकाणी उरणार नाही। बंधू भगिनींनो, आज काय परिस्थिती आहे, कोणी म्हणतं मी वर्गाचा मॉनिटर आहे, खरंय मी वर्गाचा मॉनिटर आहे, पण माझा वर्ग आमदारांनी फुललेला आहे, भरलेला आहे। मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे, तुमच्यासारख्या रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही। आधे इधर जाओ, आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ। बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं ज्यांची दुकानदारी माननीय मोदीजींनी बंद केली, असे सगळे बेरोजगार एकत्रित येऊन मोदीजींच्या विरुद्ध लढण्याचा या ठिकाणी विचार करतायत। अरे कृतीशून्य लोक आहेत, विचारशून्य लोक आहेत, एकमेकाच्या विरोधात लढलेले लोक आहेत, एकमेकाचे लचके तोडणारे लोक आहेत। पण शिकार दिसली की लांडगे कसे एकत्रित येतात, तसे सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारी करता एकत्रित येतात। पण काळजी करू नका, अरे ही सिंहाची पार्टी आहे, सिंहाची। किती लांडगे आले तरी सिंहांची हे लांडगे लढू शकणार नाही। मोदीजींसारखा शेर, मोदीजींसारखा सिंह आज आमच्या जवळ आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जलक्रांती आम्ही सुरू केली। माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी सिंचनाकरता मोठा निधी उपलब्ध करून दिला,
त्या माध्यमातनं एक क्रांती सुरू झाली. एकच गोष्ट सांगतो, जलयुक्त शिवारामुळे शेतकऱ्याच्या शिवारामध्ये समृद्धी येईल आणि आपल्यामध्ये मतांची देखील समृद्धी येईल. कारण आज शेतकरी हे समजतोय, इतके वर्ष त्याच्या नावानं पैसा खाल्ला गेला, तो पैसा त्याला मिळाला नाही, तो ज्यांच्या तिजोरीत गेला तेच आता हल्ला बोल करतायत. अरे हल्ला बोल कशाचा? तुमची डल्ला मार यात्रा आहे, डल्ला मार. तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारला, महाराष्ट्राची जनता खुळी नाही आहे. ही जनता तुमची जागा तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे, आपल्याला अमितभाईंचं भाषण ऐकायचं आहे. मित्रांनो, आता येता काळ हा फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी सत्ता मिळाली तुमच्यामुळे, पण तुमचाच बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालला आहे. तीन दलित, गोर, गरीब, आदिवासी, ओबीसी यांच्यामध्ये आपल्या पक्षाच्या संदर्भात चुकीची माहिती पुरवण्याचं काम चाललं आहे. माध्यमांवर आम्ही विसंबून राहणार नाही. माध्यमांनी त्यांना दाखवायचं आहे ते दाखवा, पण या ठिकाणी असलेला कार्यकर्ता हा जर जनतेमध्ये गेला तर या माध्यमांनी काही दाखवलं तरी देखील या पक्षाला कोणी बदनाम करू शकणार नाही. आणि म्हणून मी एवढीच विनंती करतो, येत्या काळामध्ये हे सत्तेचे लांडगे सत्तेकरता दंगली देखील घडवतील, सत्तेकरता बुद्धिभेद करतील, माणसा माणसामध्ये लढाई करतील, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करतील. पण मी तुम्हाला विनंती करतो, भारतीय जनता पक्षाचं सामाजिक न्यायाची भूमिका पक्की आहे. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण SC-चं, ST-चं, OBC-चं हे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ते आरक्षण ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. पवार साहेब, तुमची भूमिका नेमकी काय आहे? सत्तेवर असताना तुम्ही बोलत नाही, सत्ता गेली की म्हणता आर्थिक आधारावर आरक्षण असलं पाहिजे, मग दुसऱ्या दिवशी बोलता शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे. सत्तेत असताना नाही केलं, आज बोलून राहिले. ही जनता खुळी नाही आहे, या जनतेला समजत आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नौटंकीला ही जनता कधीच भुलणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे 5,000 असायचे, पण खानाची लाखाची फौज ते त्या ठिकाणी पराजित करायचे. कारण त्यांच्या मनामध्ये एक विश्वास होता, ज्या राजा करता आम्ही काम करतोय तो राजा स्वतः करता नाही, देव देश आणि धर्मा करता काम करतोय. आणि म्हणून त्या ताकदीनं ज्यावेळी मावळे तुटून पडायचे, मुघलांच्या फौजा बर्बाद होऊन जायच्या. बंधू भगिनींनो, त्या छत्रपती शिवरायांचे अनुयायी असलेले माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वात आता आपण काम करतोय. एकच विश्वास ठेवा, या देशाला भविष्य आहे, भवितव्य आहे, तर केवळ एका व्यक्तीच्या नेतृत्वात आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. आणि आता हे जे लांडगे आहेत, हे लांडगे सत्तेकरता समाज विकायला कमी करणार नाही, पण देव देश आणि धर्माकरता लढणारे आपले छत्रपती आणि या भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याकरता लढणारे आपले मोदीजी यांच्यावर तूट विश्वास असू द्या. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, हे किती लांडगे एकत्रित आले, 2019 मध्ये लाल किल्ल्यावर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे सैनिक हे तुम्ही असाल. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला वंदन करायचा दिवस आहे, तुम्हाला नमस्कार करायचा दिवस आहे. तुमच्यामुळे आम्ही आहोत, तुमच्यामुळे ही पदं आहेत, ही सगळी पदं ही तुम्हाला समर्पित करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.